ब्रायन लाडाकडे असल्यामुळे त्याला मिळाला नाहीये, त्यामुळे ती समस्या त्याने त्याच्या आईला सांगितली, त्यामुळे आईने त्याला 4 अधिक 5 जा, त्यामुळे 45 क्रमांकाची जर्सी घालताना आपण रोहित शर्माला देखील पाहिला। तदनंतर आर अश्विनचा देखील लकी क्रमांक आपल्याला 9 पाहायला मिळाला होता, परंतु त्याला देखील ती जर्सी मिळाली नाही, त्यामुळे त्याची जर्सी आपल्याला 99 क्रमांकाची पाहायला मिळते। दरम्यान मॅचला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतो पहिला गोलंदाज, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होताना पाहायला मिळतो, नाव आहे किशोर गरात, एक लेजंड खेळाडू, गेले कित्येक वर्ष हा खेळाडू आपला परफॉर्मन्स देताना आपल्याला पाहायला मिळाला। ज्या खेळाडूचा क्लास आणि फॉर्म अगदी जबरदस्त पाहायला मिळाला तो खेळाडू म्हणजे किशोर गरात, एक लेजंड खेळाडू म्हणून खूप मोठी ओळख ज्या खेळाडूनं रायगड संघाचं प्रतिनिधित्व केलं, या उरणचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला या खेळाडूला पाहायला मिळाला, तो खेळाडू या वेळेला गोलंदाजी करतोय। विकेट हॅट्रिकसाठी डोंगरीले डोंगरीकडून तब्बल 2000 पारितोषिक मिळणार आहे, किशोर गरजसाठी पारितोषिक असेल ना। दरम्यान मुकेश गरद यांच्याकडून पारितोषिक आले, पा या चेंडूवरती जर षटकार मारला तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक फलंदाजाला मिळणार आहे। भव्य स्ट्राइक वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सचिन काटकर आपल्याला पाहायला मिळतो। यावेळेला समोरच्या बाजून अगदी वेगानं क्षेत्ररक्षक सरकला होता, परंतु त्याला बीट करून हा चेंडू मात्र निघून गेला आर पार, धावा मिळतील तब्बल 4, आणि या ठिकाणी 4 धावांना नक्कीच अगदी धाव फलकाचं दारिद्र दूर सारला, अकाउंट या ठिकाणी ओपन केला। दरम्यान दुसरा चेंडूचा खरपूस समाचार या ठिकाणी घेताना आपण सचिन काटकरला पाहिला, एक कलात्मक फलंदाज आहे। दरम्यान क्षेत्ररक्षणाची सजावट आपल्याला पुन्हा एकदा करताना आपल्याला पाहायला मिळतो। शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड, एक फ्लाय स्लिप लावला, एक गली मध्ये एक बॅकवर्ड पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो, बॅकवर्ड स्क्वेअर लेग कव्हर मध्ये खेळाडू पाहायला मिळतो, एक खेळाडू आपण मिड ऑफला पाहू शकाल, बाह्य वर्तुळामध्ये एक खेळाडू बहुतेक मिड विकेटला सज्ज करण्यात आला। यावेळेला कमालीचा चेंडू, वेग थोडासा कमी ठेवला, चेंडू पडल्यानंतर हातभर वळाला आणि त्यामुळं घडलं का हा चेंडू डॉट टाकण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं, कारण की या षटकामध्ये जर हॅट्रिक घेतली तर तब्बल 2000 पारितोषिक नक्कीच या गोलंदाज किशोर गरजला मिळणार आहे। डोंगरी लिहून डोंगरी संघाकडून हे पारितोषिक लावण्यात आलं। यावेळेला नक्कीच कमालीचा इफेक्ट पाहायला मिळालाय, पहा स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू नीटसा बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये, इथं मात्र जवळपास धावबाद होता होता प्रशांत काटकर वाचला असं म्हणावा लागणार आहे। स्ट्राईकवरती आपण सचिनला पाहू शकाल, कारण की सचिन सारख्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी शांत ठेवण्यामध्ये यश आलंय, कारण की सचिन म्हटलं ना तर अगदी आक्रमक। दरम्यान पंचांनी आपली जागा बदलवली, सांगितलं हा चेंडू खराब असेल, कारण की चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता आणि बहुतेक ऑफस्टंपच्या काहीसा बाहेर गेला आणि पंचांनी मात्र गोलंदाजाला काहीसा दंडित केला। धावसंख्या 1 ने आणखी एक पुढे वाढताना आपल्याला पाहायला मिळते, 5 धावा। यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू मारला आणि हा चेंडू बहुतेक दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी धावा मिळतील, पंचांचा इशारा आला। चार धावा या ठिकाणी पळून काढल्यात, पहा। दरम्यान सन्माननीय विकास गरज साहेबांचं देखील शुभागमन या ठिकाणी पाहायला मिळाला। विकास गरज म्हटलं तर नक्कीच एक लेजंड खेळाडू आहे,
आणि त्यांचा इथे शुभागमन झाला। चार धावा या ठिकाणी पळून काढताना आपल्याला पाहायला मिळाल्यात। धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 9 घरामध्ये। पहिले षटक अजूनही प्रगती पथावरती आहे। शेवटचा चेंडू रिवर्स करायचा होता। यष्टी रक्षकला चेंडू गॅदर करता आला नाहीये आणि या ठिकाणी एक धाव आणि षटक संपल्याचा देखील पंचांकडून निर्वाळा आला। मी संदीप गरब साहेबांना विनंती करणार आहे की विकास गरब साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा। यज्ञेश पाटीलला आपण विनंती करूया की आपण या रजनी क्रिकेटमध्ये नक्कीच त्यांचा शुभ सन्मान करतोय। नक्कीच पाहुण्यांचा स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। विकास गरब साहेबांचा शुभ सन्मान, मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय। अगदी अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या अतिथींचा मान सन्मान करणं आणि तो मान सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल। पहिले षटक या ठिकाणी संपलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। तब्बल 10 धावा गोलंदाजामध्ये बदल झाला। गोलंदाजीसाठी आपण सत्यम भोईरला पाहू शकाल। काही वर्ष मागे गेलो तर नक्कीच या नावाची देखील चर्चा आणि या नावाची दहशत किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळायची आहे। चेंडू अगदी हातभर वळवण्याची कला, अगदी रिव्हर्स स्विंग सुलतान म्हणून देखील या गोलंदाजाकडे पाहिलं जायचं। परंतु आगामी काही 2 वर्षाचा विचार केला ना तर या नावाची थोडीशी दहशत नक्कीच कमी आपल्याला पाहायला मिळाली आहे। अगदी मोठ्या मोठ्या फलंदाजांना एका जागेवरती थांबवण्याची कला या गोलंदाजांना गेले कित्येक वर्ष दाखवलेली आम्ही याची देई याची डोळा पाहिले। तो सत्यम भोरे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रिवा स्वीप, दिशा दिली आहे फक्त आणि चेंडूला पाठवलाय सीमारेखेच्या अगदी बाहेर। धावा मिळतील तब्बल 4। आला एक दर्जेदार चौकार, कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला। करके नक्कीच काहीसा चेंडू फुलटॉस होता, त्या चेंडूला फक्त दिशा दिली आणि अगदी गलीच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून हा चेंडू काढलेला आपल्याला पाहायला मिळाला। चेंडू थर्डमॅन सीमारेखेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात, दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक। आपल्याला समोरच्या बाजूनं फसलाय फटका पहा आणि या ठिकाणी मोठा मासा गळाला लागलाय। पहा मिड विकेट क्लिअर करायचा प्रयत्न केला परंतु डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकांना एक दर्जेदार झेल घेतला आणि त्यामुळे नक्की सचिन काटकर नावाचं वादळ अगदी स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर गेला। परंतु एकाला झाकावा आणि दुसऱ्याला बहावा, कारण की नक्कीच एक से बडके एक हम लाए तोफ्यान एक आणखी एक खतरनाक खेळाडू जय कडू मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो। जर्सी क्रमांक 11 अगदी मोहम्मद सामीची आठवण करून देणारा आकडा आणि ती जर्सी परिधान करून हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो। या क्रमांकाची जर्सी आपण डॅनियल विटरची देखील पाहिली होती। दरम्यान या ठिकाणी जर विकेट घेतला ना तर मात्र मुकेश गरत यांच्याकडून ATM मशीन ओपन करण्यात आली आहे। 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळणार आहे। या चेंडूवरती हे पारितोषिक असेल पव्या, संधी असेल सत्यमकडे। परंतु डावखुराताचा गोलंदाज आहे आणि फलंदाज देखील डावखुराताचा आहे आणि ज्या वेळेला ही स्थिती निर्माण झाली आहे ना त्या त्या वेळेला नेहमी आम्ही फलंदाज यशस्वी होताना पाहिला। परंतु पाहूया जयकोडूला थांबवण्यामध्ये यश येईल का, कारण की या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षण जयकोडूसाठी लावण्यात आला। एक खेळाडू तुम्ही अगदी डीप स्क्वेअर लेगला पाहू शकाल, एक खेळाडू तुम्ही अगदी डीप लॉंग ऑनला पाहू शकाल आणि एक खेळाडू आपण स्ट्रेट लॉंग ऑफला देखील आपल्याला पाहायला मिळतोय। गेम ऑन होतोय,
यावेळेला फटका चांगला आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा रेघेच्या बाहेर। लॉन्ग ऑफ आणि लॉन्ग आउट मध्ये जी फुगडी आणि कोण निर्माण झाला होता ना तो या चौकाराने जय कडूने भरून काढला, त्यामुळे धावा मिळतील या ठिकाणी चार। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 धावा, अगदी विराट कोहलीची आठवण करून देणारा आकडा, स्मृती मानधनाची आठवण करून देणारा आकडा आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी गुणलेखाच्या गुणपत्रिकेमध्ये छापला। या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजासाठी बक्षीस लावण्यात आले पाहिजे। या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर 500 रुपये त्या गोलंदाजाला मिळतील। यावेळेला काहीसा उलटो चेंडू होता, जोरदार मारला परंतु डीप मध्ये प्रोडक्शन आहे किशोर। चेंडू पकडला जाईल, आणखी एक धाव ऍड होणारा। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 धावा स्कोर कार्ड वरती। दोन चेंडू शिल्लक आहेत, स्प्रे पाहिजे। थोडस क्रॅम आलाय बहुतेक पायामध्ये, स्प्रे थोडस घेऊन जायचंय पहा, कारण की नक्कीच आपण पाहिलं ना तर क्रिकेट खेळताना कधी कधी आपण क्षेत्ररक्षण करताना काहीसे क्रॅम येताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे नक्कीच आमचा वैद्यकीय उपचार सेवा केंद्र नक्कीच साईनाथ मैदानामध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो। प्रेमनाथ सॉरी, थोडासा नावामध्ये घोळ मी नेहमी करतो, परंतु या ठिकाणी प्रेमनाथ मैदानामध्ये दाखल होताना पाहायलाच मिळाला। वैद्यकीय सोय सेवा नक्कीच पुरवली गेली आहे। पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होणार आहे। या षटकातील दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे। धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा या धावफलकावरती आणि एक फलंदाज आंबापाडा संघ, आई काळबादेवी आंबापाडा या नावाने आज संघ खेळताना पाहायला मिळतो। यावेळेला फटका चांगला आहे, चेंडू जाईल फाईन लेग सीमा रेखेच्या अगदी बाहेर, पंचांचा इशारा, दॅट्स अ मायटी फोर चौकार। धावसंख्या मात्र आणखी चार धावा आपल्याला पाहायला मिळतो, 23 धावा या धावफलकावरती, आणखी एक चेंडू बहुतेक बाकी आहे। कारण की आपण पाहिलं ना तर सत्यम भोईर की ज्याची कारकीर्द खूप मोठी राहिली होती, परंतु या एक दोन वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला तर आपल्या फॉर्मसाठी झडकता झगडताना या खेळाडूला आम्ही पाहतो आहे। आणि आताच्या घडीला पुन्हा एकदा मुकेश गरत यांनी गोलंदाजाला पुन्हा एकदा संधी दिली आहे। या शेवटच्या चेंडूवरती जर विकेट मिळवला ना तर 1000 रुपये पारितोषिक दिले जातील। बहुतेक गोलंदाजाने आपली गोलंदाजी इथं संपवली आहे आणि त्याची गोलंदाजी बहुतेक पूर्ण करण्यासाठी शेवटचा बॉल, कारण की बहुतेक क्रॅम आलाय बहुतेक सत्यमच्या पायामध्ये, त्यामुळे त्यांना त्याची गोलंदाजी थांबवली आणि त्याची षटक पूर्ण करण्यासाठी पाहूया राहुल गोलंदाजीसाठी येतो आहे। राहुल देखील गेली काही वर्ष मागे गेलो ना ते एक द्रुतगती गोलंदाज म्हणून या राहुलची गोलंदाजी आम्ही पाहिली होती काही वर्ष। नक्कीच हा खेळाडू क्रिकेटपासून थोडासा दूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन या मैदानामध्ये गोलंदाजी करेल का, परंतु या षटकातील बहुतेक शेवटचा चेंडू त्याला रिलीज करायचा। या षटकाचा विचार केला तर थोडीशी खराब गोलंदाजी या षटकामध्ये, सत्यम थोडासा मागडा ठरला होता कारण की पहिल्या षटकामध्ये आपण 10 धावा पाहिल्या आणि या षटकाचा विचार केला म्हणजे आतापर्यंत 13 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्या होत्या सत्यमने। शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे आणि तो टाकण्यासाठी गोलंदाजामध्ये बदल या ठिकाणी पाहायला मिळतो। राहुल गोलंदाजीसाठी आला,
या वेळेला पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे फ्लिक ऑफ द रिस्ट आणि हा चेंडू बहुतेक अडवला जाईल का आणि अडवला गेला आणि दरम्यानच्या काळामध्ये वाऱ्याचा वेग चित्त्याची चपळाई आणि जवळपास 3 धावा या ठिकाणी मिळवण्यामध्ये यश आला त्यामुळे अगदी 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला आणि या 12 चेंडूंमध्ये धावा जमवल्या तब्बल 26 धावा अगदी षटकामागे 13 ची सरासरी राखण्यामध्ये या ठिकाणी यश आला थोडं पाणी घेऊन जायचे पा 12वा खेळाडू दोन्ही संघाचे 12वे खेळाडू मैदानामध्ये पाणी मैदानात घेऊन जायचा गोलंदाजामध्ये या ठिकाणी आपण बदल पाहू शकाल क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्हाला काहीसा बदल जाणवणार आहे कारण की पॉवर प्लेची 2 षटके या ठिकाणी समाप्त झाल्याची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे 5 खेळाडू तुम्हाला डीप मध्ये लावावे लागतील अंतरवर्तुळामध्ये 6 ऑन साइडला तुम्ही 5 क्षेत्ररक्षक लावू शकाल ऑफ साइडला तुम्हाला 6 क्षेत्ररक्षक लावण्याची मुभा असते आणि अशा प्रकारे क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विशाल मात्रे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे विशाल देखील अगदी द्रुतगती गोलंदाज आहे गेले कित्येक वर्षाचा अनुभव एक्सपीरियंस इज बेस्ट टीचर अनुभव सर्वात मोठा गुरु असतो आम्ही ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतो नक्कीच पुस्तकातील असतात परंतु अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक तुम्ही स्वतः असता आणि त्यामुळे नक्कीच आपल्या अनुभवाच्या शिदुरीतून एक एक मोती टाकताना नक्कीच हा विशाल देखील पाहायला मिळणार आहे परंतु समोरचा संघ देखील अगदी दूरचा प्रवास करून या डोंगरी नगरीमध्ये दाखल झाला नाव आहे अंबापाडा यावेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न धोका संभवला असता थोडासा चुकीच्या एंडकडे थ्रो आला कारण की गोलंदाजीच्या एंडकडे थ्रो असताना तर या ठिकाणी जय कडूला रनआउटच्या माध्यमातून बाद करण्यामध्ये यश आलं असता परंतु प्रशांत मात्र चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय फटका अडवला गेला परंतु फटका कनेक्ट केला हे सर्वात महत्त्वाचं आहे रिव्हर्स स्वीपचा चांगला फटका त्याने खेळला होता यावेळेला लेट कट करण्याचा प्रयत्न यष्टी रक्षक थोडासा फंबल चेंडू पादात पोचलू शकला नाहीये आणखी एक धाव या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतीय दरम्यान पुन्हा एकदा भाग गोलंदाजसाठी पारितोषिक आलाय मुकेश गरत नावाचा एटीएम या ठिकाणी ओपन आहे जर या चेंडूवरती विकेट मिळाला तर 500 रुपये नक्कीच मिळणार आहेत कारण की नक्कीच 1000 आणि 500 दोन नोटा त्यांनी बाहेर काढल्यात परंतु कुठलाही गोलंदाज अजूनपर्यंत ते पटकवू शकला नाही दरम्यान स्ट्राईक वरती जय कडू आपल्याला पाहायला मिळतोय आक्रमक फलंदाज यावेळेला अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी इथं मात्र धोका संभवू शकतोय पहा दरम्यानच्या काळामध्ये एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे दरम्यान सन्माननीय सुहास गरज साहेबांना आपण विनंती करूया की आपण प्रमुख मंचावरती येऊन या मंचाची शोभा वाढवायची आहे आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे सुहास गरज साहेबांना पुन्हा एकदा आपण विनंती करूया की आपण या प्रमुख मंचावरती येऊन या मंचाची शोभा वाढवा दरम्यानच्या काळामध्ये मोठा फटका चेंडू जाईल वन बाउन्स ओवर द रोप चौकार अगदी डीप स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर जय कडू ठोकतो एक दर्जेदार चौकार दरम्यान हा फटका बहुतेक प्रशांत काटकरने मारला हा रिव्हर्स स्वीप स्विच इटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला धावसंख्या मात्र 32 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत या चेंडूवरती जर षटकार आला ना तर 1000 रुपये पारितोषिक दिलं जाईल फलंदाजाला परंतु या ठिकाणी चेंडू नीटसा बॅटवरती आला नाही या पंचाचा लेग बाईचा इशारा म्हणजे या ठिकाणी
एकच धाव मिळते. आणि आताच्या घडीला मात्र आमचे लाडके मुकेश घरत मात्र थोडेसे नाराज आहेत की मी बक्षीस लावतोय परंतु कुठलाही खेळाडू ते पटकवत नाही आहे, याचं दुःख त्यांना खूप होताना पाहायला मिळतं. चौकार मारला तर 500 रुपये दिले जातील. पा या चेंडूवरती चौकार आला तरी 500 मिळतील. एटीएम मशीन ऑन आहे पाहूया. स्ट्राईकला आपण जय कडूला देखील पाहू शकाल. त्याच्यासाठी डीपमध्ये खेळाडू सजवण्यात देखील आलेत. यावेळेला हलक्या हाताना चेंडू खेळा. वाराच्या वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती दुसरी धाव. धोका संभवू शकतोय. काय भन्नाट वेग, अगदी भन्नाट वेग पाहायला मिळाला. आताच्या घडीला आपण रनिंग बिटवीन द विकेट पाहिली ना तर जवळपास 2 हरण विकेटच्या मध्येमध्ये धावताना आम्हाला बाद जरूर झाला. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे तब्बल 35 घरामध्ये. या षटकाचा विचार केला तर 9 आले आहेत. आणि नक्कीच पुढच्या फेरीमध्ये जर तुम्हाला बाय मिळवायची असेल ना तर तुम्हाला 48 धावा तर काढल्यात, म्हणजे 49 धावा काढाव्या लागणार आहेत. 48 धावा आपण अक्का देवी पांजे संघाच्या नावावरती पाहिली आहेत. पुढच्या दुसऱ्या फेरीचे जे सामने आहेत ते 3 षटकाचे होतील याची देखील नोंद आपण घ्यायची आहे. पाहूया कुठल्या संघाला बाद फेरी बाय मिळणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा एक पारितोषिक आहे. पहा या चेंडूवरती षटकार आला तर आमचे सन्माननीय मुकेश घरत साहेबांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. दरम्यान आमचे आदरणीय सुहास घरत यांना आपण विनंती करूया. डोंगरी गावातील अगदी गोड व्यक्तिमत्व, त्यांना आपण पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण आमच्या प्रमुख मंचावरती येऊन या मंचाची शोभा नक्कीच वाढवायची आहे. गोलंदाजामध्ये पुन्हा एकदा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा गोलंदाजीसाठी किशोर घरत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिलं षटक या गोलंदाजानं साकारलं होतं ज्यामध्ये 10 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा त्या गोलंदाजाला पाचारण केलं जातं. अगदी भन्नाट वेग आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाला. अगदी फास्ट अँड फ्युरियस चेंडू, अगदी डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं तोच यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती जर विकेट घेतला तर मुकेश घरत यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. आणि 500 रुपयाचा मानकरी नक्कीच झाला. किशोर घरात एक मोठी बिग विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्टेप आउट झालं होतं प्रशांत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि या ठिकाणी कुणाल घरतने त्याच्या यष्ट्या उघडून काढल्यात. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आणखी एक विकेट जर मिळवला तर 500 रुपये या ठिकाणी दिले जाताना पाहायला मिळतील. नवीन खेळाडू यावेळेला मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण पाटील, प्रवीण काटकर यावेळेला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. दरम्यान या चेंडूवरती जरी विकेट मिळाला तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आमचे मुकेश घरत यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. यावेळेला हलक्या हाताने हा चेंडू स्टिअर केला. एक धाव तर मिळाली आहे. पहा दुसऱ्या धावेसाठी धावलेत. अगदी डोळ्यातून सुरमा चोरा आणि आणखी एक धाव. अजून एक मिळेल की काय. आणि चौथी धाव, टाळ्यांचा कड कड कडकडा जरूर झाला पाहिजे. पहा 5वी धाव. ओ माय गॉड,
हे प्रभु हे हरिनाम। नक्कीच ज्या फटक्यावरती फक्त एकच धाव मिळणं अपेक्षित होतं त्या फटक्यावरती तब्बल 5 धावा चा बोनस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सर्कल मध्ये असलेल्या चेंडूवरती तब्बल 5 धावा पळून जाताना आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या मात्र 5 ने पुढे सरकती आहे। तब्बल 40 धावा चौथ्या दशकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे। थोडंस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा फटका या ठिकाणी फुंडे संघाला बसताना पाहायला मिळतो। पुन्हा एकदा विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक मुकेश गरत नावाचं एटीएम मशीन आमच्या जवळ आपल्याला पाहायला मिळत। आपल्याला हलक्या हाताना हा चेंडू अगदी बॅक टू द बॉल खेळून काढला। यावेळेला हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढला। एकेरी धाव आणि एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे। षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल। फलंदाजाला पाहूया या चेंडूवरती षटकार आला तर 500 मिळणार आहेत। पहा नोटाचं बंडल नक्कीच आहे परंतु खेळाडू मात्र ते घेताना पटकवताना पाहायला मिळत नाहीत। यावेळेला हलक्या हाताने चेंडू स्टीअर केला। क्षेत्ररक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होताना पाहायला मिळतोय। 2 धावा झाल्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न पहा किती क्विक पाहायला मिळतोय। 2 धावा धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 43 धावा। आणि या मॅचमध्ये जवळपास हा रेकॉर्ड तुटेल की काय हा प्रश्न नक्कीच निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो। पुन्हा एकदा पाण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। 48-49 धावा करणाऱ्या संघाला बाय मिळणार आहे अन्यथा मोठी जुई संघ आतापर्यंत लीडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। भा 4 ओव्हरची समाप्ती झाली आहे। 43 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या आहेत। शेवटचं आणि अंतिम षटक आणि ते टाकण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज गोलंदाजीसाठी येणारा। बहुतेक धीरेन म्हात्रे येण्याची शक्यता। बंटी या नावाने या खेळाडूची खूप मोठी ओळख आहे आणि तो बहुतेक गोलंदाजीसाठी येण्याची शक्यता। नक्कीच या गोलंदाजांना सुरुवात केली होती त्यावेळेला नक्कीच मोठ्या मोठ्या फलंदाजांना अक्षरशः एका जागेवरती उभं केलं होतं। कोटा नाक्यावरच्या मैदानावरती आपण पाहिला तर विशाल जेतेकरला देखील ज्यानं फसवलं होतं आणि दापोली संघाला पराभूत करण्यामध्ये या गोलंदाजाचा हातखंडा देखील आम्ही पाहिला होता। तोच धीरेन म्हात्रे यावेळेला गोलंदाजीचा शेवटचा स्लॉग ओव्हरचं षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सॉरी धीरेन म्हात्रे समोर मात्र अजूनही जय कडू आक्रमक खेळाडू ज्याची आक्रमकता आम्ही खूप साऱ्या मैदानामध्ये पाहिली आहे। यावेळेला फटका चांगला इनसाइड आउटचा फटका कोण काली आहे। चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय। 2 तर मिळाले तिसऱ्याचा प्रयत्न आणि जवळपास चौथी मिळेल की का कारण की तुम्ही हातामध्ये चेंडू ठेवू शकत नाही जास्त वेळ। पहा 3 धावा या ठिकाणी आल्या आहेत।
या ठिकाणी षटकार आला तर 500 रुपये मिळणार मुकेश घरात नावाचं एटीएम मशीन आमच्या दिशेने उघडला. नक्कीच या डोंगरी गावातील एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून देखील खूप मोठी ओळख ज्याने निर्माण केली आहे. धावसंख्या 46 वरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचे काही चेंडू आहेत, स्लॉग वर चालू आहे. हाणामारीच्या षटकामध्ये स्ट्राईक वरती आता प्रवीण काटकरला आपण पाहू शकाल. खूप मोठी स्पर्धा या डोंगरी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी आचारसंहिता लागल्यामुळे खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा कॅन्सल झाल्यात, परंतु तरी सुद्धा या डोंगरी गावामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं आवाजाचं बंधन, डीजे बंद करण्यात आला. दरम्यान मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे, त्यामुळे हा चेंडू बहुतेक डॉट आला, निर्धाव आला. इथं मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नांना अपयश आले. धावसंख्या मात्र एकने पुढे सरकली आहे. 47 धावा, अजूनही 3 बॉल बाकी आहेत. जवळपास या मॅच मध्ये आपल्याला हायएस्ट स्कोर होताना जवळपास पाहायला मिळेल की काय. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. या चेंडूवरती विकेट मिळाला तर 500 रुपये या ठिकाणी पुन्हा एकदा मुकेशजी घर साहेबांकडून दिले जातील. सांगून गेला तुका परंतु पैशाचा नाद करू नका असं देखील म्हणतात. या वेळेला फटका चांगला आहे, दॅट्स अ क्लिअर. ओ माय गॉड, कमालीचं क्षेत्ररक्षण. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे वर्क केला, त्यामुळे तिसऱ्या पंचांमध्ये चेक केलं जाईल. पहा, तिसऱ्या पंचांना विनंती आहे की आपण चेक करायचा. फक्त तिसऱ्या पंचांना विनंती आहे, डिसिजन पेंडिंग असेल पहा. परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहताना नक्कीच पाहिलं की कमालीचं क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं एक मेगा सिक्सर येतोय की का, परंतु शेवटच्या क्षणी घेतलेली झेप आपण पाहिली आहे. परंतु अगदी दूध का दूध आणि पाणी का पाणी ऑनलाईनच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहू शकाल. तिसरे पंच नक्कीच त्याची चाचपणी करताना आपल्याला पाहायला मिळते. काही क्षणातच तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल. थोडस क्लोज डिसिजन आहे.
नक्की सेव केला, चांगले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कारण की नक्की ज्या वेळेला या चेंडू वरती दोन धावा आल्या, 49 म्हणजे नक्की तीन धावा आल्या, 50 झाल्यात म्हणजे नक्की सर्वात जास्त धावा करणारा संघ आपल्याला मिळाला आताच्या घडीला. या टूर्नामेंट मधला सर्वात हायेस्ट स्कोर मात्र अंबापाडा संघाने आपल्या नावावरती लावला. म्हणजे नक्कीच या मॅच मध्ये जो संघ विजयी होणार आहे ना, तो संघ आणि त्या संघाला नक्कीच बाय मिळणार आहे. त्यामुळे पुढच्या मॅच साठी आपण नक्कीच इन्व्हाइट करूया सेवा संघाचा संघनायक आणि मुलेगण संघाचा संघनायक. आपण टॉस करण्यासाठी यायचा दरम्यान या चेंडूवरती येते दोन धावा, टोटल धावसंख्या 52 झाली आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. पुढच्या मॅचसाठी आपण इन्व्हाइट करूया सेवा संघाचा संघनायक आणि तुषार स्पोर्ट मुलेकण संघाचा संघनायक. टॉस करण्यासाठी यायचा दरम्यान सुरेंद्र पाटील साहेबांना आपण विनंती करतोय की आपण या मंचावरती आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. दरम्यान आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं किशोर गरत यांना विनंती करणार आहे की आपल्यालाही 500 रुपयाचं पारितोषिक विकेटसाठी लावण्यात आलं होतं, ते आमच्याकडे जमा आहे आणि ते तुम्ही नक्कीच आमच्याकडून कलेक्ट करायचं आहे. दरम्यान सुरेंद्र पाटील साहेबांना आपण विनंती करूया की आपण यायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये डोंगरी लिहून डोंगरी संघाकडून एक पारितोषिक आमच्याकडे जमा झाला. जर किशोर गरतने षटकारांची हॅट्रिक मारली तर त्यांना 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि जशी मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आपण पुन्हा एकदा करुणेश गरत यांना विनंती करूया की आपण आपल्या गोडवाणीनं नक्कीच या पुढच्या इनिंगचं समालोचन करायचं. धन्यवाद हितेशजी म्हात्रे सर, अतिशय चांगला असा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. आजच्या दिवसातील हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळाला, जवळजवळ 52 धावसंख्या जमवल्यात आणि 53 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलंय. ते मात्र श्रीशा कॅरियर्स जीपी क्लब पुंडे संघासमोर नक्कीच दोन्ही संघांचे कर्णधार सुद्धा उपस्थित होतात, नवीन सेवा संघ आणि तुषार स्पोर्ट मुलेकण संघ. तर नक्कीच दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे मंचावर, त्वरित नाणेफेकी केली जाईल. तर नक्कीच नवीन सेवा आणि मुलेखंड या दोन संघांमध्ये नाणेफेकी इथं होते. तर नक्कीच मी इन्व्हाइट करेल
विकास घरत यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायचे. विकास घरत 40 प्लस संघाचे अष्टपैलू खेळाडू त्यांच्या शुभ हस्ते इथं या सामन्याची नाणेफेकी होईल. तर नक्कीच फुंडे संघाला सुद्धा विनंती असणार आहे. सलामीची जोडी नक्कीच मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. एका बाजूला किशोर घरत तर दुसऱ्या बाजूला कुणाल घरत अशी घातक अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. नक्कीच किशोर घरत जसा मैदानामध्ये जातोय तसा बक्षिसांचा वर्षाव इथं होताना पाहायला मिळतोय. कारण की किशोर घरत यांनी जर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर डोंगरी लेवन डोंगरी क्रिकेट संघाकडून 3000 रुपयांचं पारितोषिक, त्याचप्रमाणे गिरीश प्रल्हाद घरत यांच्याकडून सुद्धा 3000 रुपयांचं पारितोषिक षटकार हॅट्रिकसाठी किशोर याच्यासाठी असणार आहे. त्याचप्रमाणे किशोर घरत आणि जर नॉट आउट राऊंड हा सामना जिंकवला तर फेसबुक फ्रेंड्स डोंगरी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे तब्बल 7000 रुपयांचं पारितोषिक फक्त एंट्री झालेलं आहे मैदानामध्ये किशोर घरतची. आणि बक्षिसांची खैरात इथं मैदानामध्ये पाहायला मिळतंय. कारण की किशोर घरत आणि या मैदानाचा विचार केला तर नक्कीच एक होमग्राऊंड म्हणावं लागेल. नक्कीच कित्येक वर्ष याच मैदानावर क्रिकेटची प्रॅक्टिस. तर नक्कीच किशोर घरत याने जर नॉट आउट सामना जिंकवला तर मुकेश घरत डोंगरी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल, म्हणजे तब्बल 8000 रुपयांचं पारितोषिक मैदानामध्ये लागले गेले नक्कीच. आणि त्याचप्रमाणे यज्ञेश पाटील आणि भारत घरत यांचा मिडविकेट मध्ये जो बॅनर आहे त्याच्यावर कुठल्याही खेळाडूंनी जर तो बॅनर रीड केला तर 1000 रुपये. आणि किशोर घरत आणि किशोर घरत यांनी जर त्या बॅनरला हिट केला तर 2000 रुपये. तर नक्कीच स्पीड अप करायचा आहे सामना पंच. पाच षटकांचा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. स्ट्राईक अँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल घरत आणि किशोर घरत अशी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. श्रीशा कॅरियर्स जीपी क्लब फुंडे या नावाने हा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच दोन्ही आक्रमक असे फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. तर सलामीचा गोलंदाज मैदानामध्ये सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज प्रशांत काटकर. हा सुद्धा एक चांगला असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक अँड फलंदाज कुणाल तितकाच चांगला असा फलंदाज. नक्कीच क्रिकेटमधले जे कलात्मक फटके आहेत ते त्याच्याकडे ठासून भरलेले आहेत आणि ती मात्र आक्रमकता आता मैदानामध्ये सिद्ध. सामन्याला ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू चांगला असा फटका पाहायला मिळतोय परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि निर्धाव चेंडू चांगली अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज प्रशांत काटकरच्या माध्यमातून. पहिलाच चेंडू मात्र निर्धाव चेंडू मात्र खेळताना पाहायला मिळतोय. तर मात्र फलंदाज कुणाल घरत. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. ट्राय घेणला पुन्हा एकदा फलंदाज कुणाल घरत. आता चेंडू चांगला असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउन सीमारेषेच्या बाहेर कणकणीताचा चौकार. आधीच म्हटलं होतं कलात्मक फटके ह्या कुणालकडे आहेत आणि ती कलात्मकता या मैदानावरती सादर करताना पाहायला मिळतोय. नक्कीच चौकार पाहायला मिळाला. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूची दिशा त्याने हेरली होती आणि त्या दिशेने फटका खेळला गेला. चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार प्रशांत. पुढचा चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा चांगला असा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय परंतु दोन धावसंख्या मात्र रोखू शकत नाही आहे आणि त्याच्यावर दोन धावसंख्या पळून काढल्या गेल्या. आणि दोन धावसंख्या धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र बिनबाद. सहाच्या घरामध्ये आक्रमक अशी फलंदाजी पाहायला मिळते ती मात्र कुणाल घरतच्या माध्यमातून. कुणाल घरत सुद्धा ह्या मैदानावरती प्रॅक्टिस सेशन मध्ये जोडतो काही वेळा. त्याला सुद्धा या मैदानाचा भरपूर असा अनुभव आणि तो अनुभव आता मैदानावरती पणाला लावताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुढचा चेंडू.
हा चेंडू आता मात्र विकेट करायचा होता, चेंडू मात्र कार्पेटच्या साईने खेळला गेला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत एक रन्स मात्र पळून पूर्ण केली जाते. एका धावसंख्येने धावसंख्येत बदल होते, धावसंख्या धावपस्थिती मात्र बिनबाद सातच्या घरामध्ये. आता मात्र प्रथम स्ट्राईक घेईल तर मात्र फलंदाज किशोर घर स्ट्राईक एंडवर येताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत चार चेंडूंचा खेळ झालाय, सात धावसंख्या जमवल्या गेल्यात, नक्कीच 53 धावसंख्येचं आव्हान असणार आहे, म्हणजे 30 चेंडू 53 धावा कंपल्सरी चेसिंग असणार आहेत रन्स, याची सुद्धा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल, तर मात्र प्रशांत काटकर स्ट्राईक एंडला आता मात्र प्रथम स्ट्राईक घेईल, तर मात्र फलंदाज किशोर घरत. आताचा चेंडू चांगला सपटका पाहायला मिळतो कार्पेटच्या जाण्या, चेंडू खेळून काढला मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक, एक धाव पूर्ण, जोपर्यंत फेक येणार तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते, आणि दोन धावसंख्येने धावसंख्या होते ती मात्र बिनबाद. नऊच्या घरामध्ये चांगली अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, सहावद्याची सुरुवात जीपी क्लब फुंडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र नऊच्या घरामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असणाऱ्या या षटकातील, बघूया एखादा मोठा फटका किशोरच्या बॅटमधून पाहायला मिळेल का, कारण की तितकाच आक्रमक असा फलंदाज, बऱ्याच मोठ्या मोठ्या खेळ्या ह्या किशोर घरच्या माध्यमातून सुद्धा आपण कित्येक मैदानांवर पाहिलेले आहेत. आणि आता मात्र आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे, कारण की 53 धावसंख्या मात्र पूर्ण करायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा चांगला सपटका पाहायला मिळतोय मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, एका टप्प्याने चेंडू उचलला जातोय, जोपर्यंत फेक येणार तोपर्यंत एकच धाव, एका धावसंख्येने इथं पहिले षटक संपलं जाते. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र बिनबाद 10 घरामध्ये. आता मात्र समीकरण 24 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज असणार आहे, 24 चेंडू 43 धावा. दोन्ही फलंदाज मात्र सुखरूप क्रीजवर आहेत, हा मात्र प्लस पॉइंट असणार आहे फुंडे संघासाठी. नक्कीच नवीन गोलंदाज कोण येणार आहे, तर नक्कीच आंबापाडा संघाला विनंती असणार, आपण जास्त वेळ घ्यायचा नाही, कॅप्टन टीम मीटिंग घ्यायची नाही वारंवार. तर नवीन गोलंदाज मैदानामध्ये, सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज ऋतिक, त्यांना पाहायला मिळतोय, हा सुद्धा एक वेगवान पद्धतीचा गोलंदाज, 10 धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते पहिला चेंडू आपल्या षटकातील. हा चेंडू आता मात्र बिगिड व्हायला मिळतो, चेंडू बराच काळ मध्ये आणि तिथं मात्र जेल घेण्याची संधी होती, परंतु जेल सुद्धा ड्रॉप होतोय आणि चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर, कणकणीत असा षटकार. आणि षटकार आणि संघाची धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 16 घरामध्ये. नक्कीच मित्र तू कॅच नाही सोडलीस, जवळजवळ मॅच सोडलीस म्हणावं लागणार आहे, कारण की किशोर घरत सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं नक्कीच महागात पडू शकते. आपल्या समोर उदाहरण नक्कीच वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय, रोहित शर्मा याचा जो सोडलेला झेल होता तिसारा फरेराने 4 ह्या धावसंख्येवर, आणि त्याच्यानंतर 264 धावसंख्येचा जो विक्रम पाहायला मिळाला, त्या विक्रमापर्यंत अजून कुठला खेळाडू स्वप्न सुद्धा त्या धावसंख्येपर्यंत जाण्याचं पाहत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुढचा चेंडू, हा चेंडू आता मात्र हलक्या त्याने चेंडू खेळून काढला गेला आणि एक रन्स मात्र पूर्ण केली गेली. नक्कीच एक चांगल्या खेळाडूची हे ही निशाणी असते, चांगल्या चेंडूला सन्मान देणं, स्ट्राईक रोटेट करणं आणि खराब चेंडूवर आक्रमण करणं, त्या प्रकारचं क्रिकेट आता किशोर घरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कोणाला घर त्याला स्ट्राईक दिली जाते, एका धावसंख्येने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते मात्र 17 धावा बिनबाद 17 धावा. आताचा चेंडू सूर्य एकाचा चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, नक्कीच जसप्रीत बुमराची आठवण करून देणारा
चेंडू यॉर्क लाइनचा चेंडू पाहायला मिळाला, कुणालला चेंडू मात्र समजला नाही, निर्धाव चेंडू चांगलाचा कमबॅक पाहायला मिळतोय ते मात्र गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार होईल तो मात्र ऋतिक स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा फलंदाज कुणाल घरत आता चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू मात्र मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे चांगले क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा चांगली पाहायला मिळते आणि एकाच धावीवर समाधान आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र बिनबाद 18 घरामध्ये। सूर्यकाचं कमबॅक पाहायला मिळतंय षटकारानंतर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मात्र देताना पाहायला मिळत नाही। आता स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा फलंदाज किशोर घरत आताचा चेंडू सूर्यकाचा चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला चेंडूला मात्र पॉइंट आणि गली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु चेंडू आणि बॅट यांचं समीकरण नीटचं जुळत नाही आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळते धावसंख्या स्थिर राहते मात्र 18 घरामध्ये। शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे या षटकातील बघूया एखादा मोठा फटका किशोरच्या बॅटमधून पाहायला मिळेल का। पुन्हा एकदा गोलंदाज तयार हा चेंडू नो चेंडू मला वाटतं स्टेप आउट झालाय गोलंदाज आणि त्याच्यावर मात्र एक रन्स पडून काढली जाते म्हणजे 1+1 अशा दोन रन्स पाहायला मिळतात आणि धावसंख्या धावपळकर पाहायला मिळेल ती मात्र 20 धावसंख्या। नक्कीच पंच क्वालिफाईड पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे तर नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाने कुठल्याही प्रकारचा वाद पंचांशी घालायचा नाही। पंच क्वालिफाईड आहेत असोसिएशनचे पंच आपल्याला पाहायला मिळतात या शृंखलेसाठी प्रफुल्ल ठाकूर ओवर स्टेपचं इथं दिसणारच नाही कॅमेरेमध्ये पंचांचा निर्णय ऑनफील्ड अंपायर यांचा निर्णय नो चेंडू म्हणजे 9+1 अशा दोन एक्स्ट्रा रन्स आणि धावसंख्या 20 धावसंख्या आणि पुढच्या चेंडूवर फ्री हिट असणार आहे। आता जो फ्री हिट होता आणि त्याचा फायदा उचलला जातोय चेंडू मात्र मिड ऑफ क्षेत्र क्लिअर करतोय चेंडू जातो प्रेक्षकांच्या भेटीला लांबलेच कसा षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती मात्र 26 धावा बिनबाद 26 अतिशय आता मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय। आता समीकरण 18 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज असणार आहे 18 चेंडू 27 धावा कंपल्सरी चेसिंग असणार आहेत रन्स याची सुद्धा दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे। आता समीकरण 18 चेंडू 27 धाव संख्येची गरज असणार आहे 18 चेंडू 27 धावा समीकरण तितकंसं अवघड नाही परंतु आपण आजच्या दिवसामध्ये जे सामने बघितले सर्व सामने लो स्कोरिंग आपण पाहिले 48 हा लो स्कोर होता आणि आता हायस्कोर हा 52 म्हणजे 52 धावसंख्या हा आता हायस्कोर आहे आणि तेव्हा आता चेस होणार का फुंडे संघाच्या माध्यमातून हे मात्र थोड्याच वेळामध्ये इथं पाहायला मिळेल। नवीन गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज सचिन काटकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय तर ट्रॅक एंडला फलंदाज किशोर घरत
पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू, चेंडू मात्र सरळ जाऊन मात्र शरीरावर आदळतोय, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच क्वालिफाईड लेग बायच्या स्वरूपात एक रन्स पाहायला मिळतोय आणि एक रन्स पडून काढले जाते. एका धावसंख्येने समीकरण पुन्हा एकदा बदलते. आता मात्र 17 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज, 17 चेंडू 26 धावा. जोपर्यंत कुणाल गरत आणि किशोर गरत विकेटवर असणार आहे तोपर्यंत फुंडे संघ मात्र अतिशय मजबूत स्थितीमध्ये असेल, कारण की कुठल्याही क्षणी सामन्याचं मात्र चित्र पाळण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल तो मात्र सचिन गडकर. आता चेंडू, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र गली क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला, तिथं एक रन्स पुन्हा एकदा पळून काढले गेले. एका धावसंख्येने संघ जाऊन पोहोचतोय तो मात्र 28 च्या घरामध्ये. आता जवळजवळ 1:46 म्हणजे जवळजवळ 1:45 वाजलेले आहेत. आता मात्र 500+ लोक लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबला पाहत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला चेंडू, हलक्या त्याने चेंडू खेळून काढला गेला मिड विकेट मध्ये, फ्लंबल होतोय क्षेत्ररक्षक. एकदा पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न, जोपर्यंत फेक येणार तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि या दोन धावसंख्येने संघ जाऊन पोहोचतोय तो मात्र 30 या धावसंख्येवर. आता समीकरण 15 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज, 15 चेंडू 23 धावा. अतिशय चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते किशोर घरत आणि कुणाल घरतच्या माध्यमातून. जसा खराब चेंडू मिळतोय त्याच्यावर आक्रमण केलं जातोय आणि चांगल्या चेंडूला हलक्या त्याने खेळून काढलं जातंय, त्याच्यावर सिंगल डबल म्हणजे एकेरी दुहेरी धाव आणि सामना मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंकडून होताना पाहायला मिळते. आता समीकरण 15 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा बिगेट करत होता. चेंडू मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि जोपर्यंत फेक येणार तोपर्यंत दोन धावसंख्या सुद्धा पूर्ण असं वाटलं होतं. वन शॉट आहे तिथं, एक रन शॉट असणार आहे म्हणजे एकच रन इथं पाहायला मिळतंय. आता मात्र 31 धावसंख्या धावफळकावर पाहायला मिळते. असं वाटलं होतं कुठेतरी धोका संभावेल का, कारण की दोन्ही खेळाडू विकेटच्या मध्ये येऊन थांबले होते आणि शेवटच्या क्षणाला मात्र कॉलिंग झाली आणि फेकी खराब झाली आणि फलंदाज दोन्ही मात्र सुखरूप एक रन शॉट पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू आता पुन्हा एकदा विकेट करायचा होता. रन्स घेण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक असणाऱ्या या षटकातील चांगला असं कमबॅक पाहायला मिळतो. गोलंदाज सचिन काटकर याच्या माध्यमातून वेगवान पद्धतीची गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता तो मात्र गोलंदाज सचिन काटकर, शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे कमबॅक होईल जीपी क्लब फुंडे संघाचं या सामन्यामध्ये. शिशा कॅरियर्स जीपी क्लब फुंडे या नावाने हा संघ आज या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. आताचा चेंडू चांगला असा चेंडू पाहायला मिळतोय, परंतु एक रन्स मात्र रोखू शकत नाही. एका धावसंख्येने धावसंख्या धावपळ करायला लागली ती मात्र 32 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज, 12 चेंडू 21 धावा, 21 धावा 12 चेंडू. कोण सामना जिंकणार, श्रीशा वॉरियर्स जीपी क्लब फुंडे संघ की आंबापाडा माहुल संघ. तर नक्कीच मैदानामध्ये जलपाण्याची व्यवस्था करायची आहे. 12व्या खेळाडूला विनंती असणार आहे की आपण पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं आहे.
तर नक्कीच नवीन गोलंदाज मैदानामध्ये सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज जय कडू। गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय स्ट्राइक एंडला फलंदाज पुन्हा एकदा किशोर घरत। आत्ताचा चेंडू सुरेखाचा चेंडू अतिरिक्त उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला किशोर घरत याला चेंडू मात्र समजला नाही आहे। निर्धाव चेंडू आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय 11 चेंडू आणि 11 चेंडू 21 धावसंख्येची गरज। पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुढचा चेंडू हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र मिडॉनमध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे। पुन्हा एकदा एकच रन्स आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय 10 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज 10 चेंडू 20 धावा। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल तो मात्र जय कडू चांगली अशी गोलंदाजी 2 चेंडू मात्र चांगले फेकले गेलेत आणि आता स्ट्राइक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे तो मात्र कुणाल कुणाल याला मात्र या 4 चेंडूंवर 2 विकेट करावे लागणार आहेत कारण की सामन्यामध्ये जर कमबॅक करायचं असेल तर मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे। आत्ताचा चेंडू चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू मात्र गली आणि पॉइंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। नक्कीच किशोर घरत याच्यासाठी अजून एक सुवर्ण संधी बॅक टू बॅक 2 षटकार किशोरच्या माध्यमातून पाहायला मिळाले तर प्रवीण मात्रे करंजा यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक इथे देण्यात येणार आहे। पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुढचा चेंडू हा चेंडू ब्लॉक लाईनचा चेंडू पाहायला मिळाला चेंडू मात्र मेडिकेट मध्ये खेळून काढला एक डाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी करा पाहायला मिळतंय जोपर्यंत फेक येणार तोपर्यंत 2 धावसंख्या मात्र पूर्ण होतात आणि 2 धावसंख्येने समीकरण पुन्हा एकदा बदलते धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती मात्र 37 धावा। अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत त्या षटकातील अजूनही सामना संपलेला नाही। किशोर घरत आणि कुणाल घरत दोन्ही फलंदाज मात्र विकेट्सवर शाबूत आहेत त्याच्यामुळे नक्कीच चिंतेचं वातावरण नसणार आहे फुंडे संघासाठी सुद्धा। 8 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असणार आहे 8 चेंडू 16 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा मात्र मिळवाव्या लागणार आहेत 8 चेंडू 16 धावा। अजूनही सामना संपलेला नाही चांगल्याचं कमबॅक आपल्याला आंबापाडा संघाच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते। पुन्हा एकदा पुढचा चेंडू आत्ताचा चेंडू चांगलासा फटका मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान आता समीकरण 7 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज। तर नक्कीच किशोर घरत यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे विकेट रॅट्रिक साठी डोंगरी लँड डोंगरी क्रिकेट संघाकडून 5000 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलंय त्याचप्रमाणे प्रवीण म्हात्रे षटकार हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं पारितोषिक। पुन्हा एकदा पुढचा चेंडू आत्ताचा चेंडू विकेट करायचा होता चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन मात्र लेग स्लिप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते निर्धाव चेंडू आता समीकरणात 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज 6 चेंडू 15 धावा सामना होता कुठे आणि आता येऊन कुठे ठेपलाय चांगली गोलंदाजी चांगला असा कमबॅक गोलंदाज जय कडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय 6 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज। नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण
सचिन काटकर आपल्याला पाहायला मिळतोय, एक चांगला गोलंदाज, वेगवान पद्धतीचा गोलंदाज, निर्णायक सहा चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असणार आहे, कंपल्सरी चेसिंग असणार आहे, रन्स याची सुद्धा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. नक्कीच पहिल्या दोन षटकांमध्ये अतिशय मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाला होता जीपी क्लब फुंडे संघ, आणि त्याच्यानंतर मात्र चांगलाच कमबॅक आपल्याला आंबापाडा संघाच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळालंय. सचिन काटकर आपल्या कोठ्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला फुलंदाज कुणाल घरत, ज्याच्या माध्यमातून सुद्धा चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, आणि आता मात्र निर्णायक क्षणी मात्र चांगली फलंदाजी करणं खूप गरजेचं असणार आहे. चांगला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता तिथे क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच इथं फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात किशोर घरत, मात्र बाद होऊन माघारी परतताना पाहायला मिळतोय. आता समीकरण पुन्हा एकदा बदलते, 5 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज, 5 चेंडू 14 धावा. नक्कीच नवीन फलंदाज मैदान मध्ये राहुल येताना पाहायला मिळतोय. आता चेंडू सूर्यकाचा चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू. आता समीकरण 4 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज, 4 चेंडू 14 धावा, 14 धावा 4 चेंडू, चालू असलेला सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फुंडे संघ आणि आंबापाडा संघ, अतिशय चांगला असा सामना पाहायला मिळाला. आता चेंडू आता मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळामध्ये जेल खाली, क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही, फलंदाज बाद होतोय. अजून एक खतरा बसतोय मात्र फुंडे संघाला कुणाल घरच्या स्वरूपात. आता समीकरण 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज, 3 चेंडू 14 धावा. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये राकेश मात्री जाताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा आक्रमक असा फलंदाज, तर नक्कीच सचिन काटकर ह्याने हा जो विकेट घेतलाय त्याच्यासाठी प्रवीण म्हात्रे करंजा यांच्याकडून त्यांना 100 रुपयांचं पारितोषिक इथे देण्यात आलेलं आहे. 3 चेंडू 14 धावा, सामना अजूनही संपलेला नाही. या चेंडूवर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक फुंडे संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत आंबापाडा संघाच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, खोलूर पद्धतीचे चेंडू पाहायला मिळाले. तीन चेंडू 14 धावा, गोलंदाजी मार्ग गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल सचिन काटकर. आता चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, एकदा पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न, जोपर्यंत फेक येणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण. आता समीकरण 2 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज, 2 चेंडू 12 धावा, म्हणजे 2 चेंडूंवर 2 विकेट येणं खूप गरजेचं असणार आहे. या चेंडूवर जर एखादा षटकार पाहायला मिळाला तर नक्कीच प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना होईल, यात मात्र शंका नसेल. राकेश म्हात्रे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, परंतु ती क्षमता या मैदानावर सिद्ध करणं खूप गरजेचं असणार आहे. आताचा चेंडू नक्कीच फलंदाज इथं बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात.
एक चेंडू आणि आता 12 धावसंख्येची गरज. सामना मात्र पूर्णपणे आपल्या खिशामध्ये टाकताना पाहायला मिळतो आंबापाडा संघ. मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि सामना मात्र विजय होतोय तो मात्र आंबापाडा संघ. अभिनंदन. त्याचप्रमाणे फुंडे संघ आपलं सुद्धा अभिनंदन असणार आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या